भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशा काही वस्तू दाखविणार आहे, या 7 वस्तू तुम्हाला कुठेही दिसल्यास लगेचच घ्या, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करत बसावे लागेल. यातील पहिली वस्तू आहे रत्न. काही रत्न समुद्राच्या तळाला मिळतात, तर हिरा हे रत्न कोळशाच्या खाणीत मिळते. या दोन्ही जागा स्वच्छतेच्या दृष्टीने व पवित्रतेच्या दृष्टीने वाईट आहेत, परंतु या ठिकाणी मिळालेली रत्ने ही पवित्र असतात. म्हणून मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे की रत्न कुठेही मिळाले तरी ते लगेचच घ्यावे. दुसरी वस्तू आहे ज्ञान. ज्ञान कुठूनही मिळाले, कोणत्याही व्यक्तीकडून मिळाले तरी ते घ्यायला लाजू नये. ज्ञान मिळवताना ती व्यक्ती चांगली आहे की वाईट, लहान आहे की मोठी असा विचार करू नये. आपल्या जीवनासाठी ज्ञान खूप आवश्यक आहे व कोणते ज्ञान कोणत्या वेळी व कोणत्या ठिकाणी कामी येईल हे सांगता येत नाही. म्हणून जेथून मिळेल तेथून ज्ञानाची प्राप्ती करावी. तिसरी वस्तू म्हणजे धर्म. धर्म हा संस्कृत शब्द आहे आणि याचा अर्थ आहे धारण करणे. काही व्यक्ती त्याला रिलिजन म्हणजेच धर्म जातीधर्माशी जोडतात, पण धर्माचा काहीही जाती समाजाशी संबंध नाही. धर्म म्हणजे धार्मिक गोष्टी ज्यामुळे आपण आपले जीवन उन्नत करतो, आपली प्रगती होते. आपल्या जीवनासाठी फायदेशीर अशा धार्मिक बाबींचा आपल्या जीवनात अवलंब करावा. चौथी वस्तू म्हणजे पवित्रता. पवित्रता म्हणजे शुद्धता. स्वतःला पवित्र ठेवा, आपले आचार विचार शुद्ध ठेवा. जर कोणी आपल्याला काही वाईट बोलले तरी त्याला वाईट न बोलणे म्हणजेच पवित्रता. जर समोरचा चुकत असेल व त्याचे पाहून आपणही तीच चूक केली तर त्याच्यात आणि आपल्यात फरकच काय? आपल्याला जर कोणी काही वाईट बोलले तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नये आणि विचार करावा की ती त्याची संस्कृती आहे. तो त्याची संस्कृती जोपासतोय तर तुम्ही तुमची संस्कृती जपा. पवित्रता फक्त आपल्या शरीरावरच नाही तर आचार व विचारांवरही दिसली पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे उपदेश. जर आपण कोठे गेलो आणि कोणी साधू संत जर तेथे उपदेश करीत असतील तर तो उपदेश जरूर ऐकावा, कारण कोणता उपदेश कधी कामी येईल हे सांगता येत नाही. महान व्यक्तींचे उपदेश ऐकल्याने आपले जीवनही महान बनते व आपल्या कुटुंबात आनंद येतो. सहावी वस्तू म्हणजे शिल्प म्हणजेच कला. यात चित्रकला, शिल्पकला, हस्तकला अशा कितीतरी प्रकारच्या कला येतात. जर कोठेही एखादी कला शिकविली जात असेल तर लगेचच ती कला शिकून घ्यावी. ती शिकवणारी व्यक्ती कशी आहे, कोण आहे, कोठे राहते याविषयी विचार करू नये. फक्त त्याच्याकडून जेवढे शिकता येईल, जितके घेता येईल व मनात उतरवता येईल तितके जास्तीत जास्त घेण्याचा व समजण्याचा प्रयत्न करावा. हीच कला भविष्यात तुमचा उद्योग व्यवसाय म्हणूनही तुम्हाला वापरता येऊ शकते किंवा छंद म्हणूनही तुम्ही जोपासू शकता. सातवी वस्तू म्हणजे सुंदर स्त्री. सुंदर स्त्री म्हणजे जी गोरीपान आहे, चेहरा नीटनेटका आहे ती नव्हे, तर जिचे चरित्र सुंदर आहे, जिचे मन इतरांविषयी कनवाळू आहे. ती जर सावळीही असेल, दिसायला आकर्षक नसेल, तरीही अशा स्त्रीला निवडावे. कारण जर दिसायला खूप सुंदर असलेली पण चरित्र खराब असलेली स्त्री असेल तर ती घराला अधोगतीकडे नेते. म्हणून स्त्रीची निवड करताना फक्त रंगरूप न बघता तिचे चारित्र्य बघा आणि अशी स्त्री पत्नी म्हणून निवडा व आपले घर स्वर्गासारखे सुंदर बनवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा, तसेच आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.